नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिते ग्रामपंचायतीमध्ये एका दुकानात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गुटखा निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग पेण व नेरळ पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या धाड टाकून कारवाई करत सदर कारखाना सील केला आहे. सदर कारवाईमध्ये नेरळ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून सदर कारवाईमध्ये 3,71,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हा नेरळ पोलिसांनी जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग पेण येथील अधिकारी सचिन रामलिंग आढाव यांनी तक्रार केल्याप्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत तालुक्यातील जिते या गावात राहणारा राहुल गोविंद तिवारी वय वर्ष 38 मूळगाव इंदोर मध्य प्रदेश, अक्षय बाबूराव गोविलकर वय वर्ष 27 राहणार बारवी डॅम रोड बदलापूर पश्चिम, शिवनाथ रामप्रकाश प्रजापती वय वर्ष 31 राहणार कासीगाव उत्तर प्रदेश या तिघांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.